संजय राऊत यांनी जे माझ्यावर आरोप केलेला आहे तो अत्यंत खोटा आरोप आहे. संजय राऊतांना सकाळी उठून काहीतरी बोलायचं ही सवय झालेली आहे, म्हणून ते काही कोणाबद्दल बोलत असतात. रोज एक नवीन गोष्ट आणून एक प्रसिद्धी मिळवावी ही त्यांची स्टाईल झालेली आहे. श्रीकांत शिंदे आमच्या कबड्डीच्या सामन्याला लढायचं कारण असं होतं, कारण ते सामने हे ठाणे जिल्ह्याचे होते. ठाणे जिल्ह्यातले खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा आहेत आणि ते त्यामुळे आले होते. त्यांच्या वॉर्डातले खेळाडूसुद्धा तिकडे होते आणि युवा लोकांना प्रोत्साहन देणे श्रीकांत शिंदेची आवड आहे. ते स्वतः एक स्पोर्ट्समॅन आहेत आणि आम्ही सगळे एक स्पोर्ट्समॅन आहे. स्पोर्ट्समॅनच्या हिशोबाने आम्ही सामने ठेवले होते. ते सामने अतिशय लिगल प्रकारे होते. ठाणे जिल्हा असोसिएशन जी आहे त्यांनी पूर्णपणे त्याला साथ दिली होती. त्याच्या अध्यक्षापासून सर्व पंच सगळे लिगल होते. त्यामुळे लिगल ॲक्शन म्हणजे मी या गोष्टी संजय राऊतांनी माझ्यावरती जो आळ घेतलेला आहे त्याबद्दल मी माझ्या घरच्यांना व आम्हाला जे काही मानसिक त्रास होतो आहे किंवा आमच्या आबरूवरती जे येत आहे, लोकांचे वारंवार फोन येत आहे की तुम्ही अशी घटना घडवत आहे का, ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही आता पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहोत. जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे माझ्या मिस्टर रविचंद उर्फ राजा ठाकूर ह्यांच्या विरुद्ध, त्याविरुद्ध मी कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे, गुंड हा शब्द वापरला आहे, तर त्यांना हा अधिकार पहिली गोष्ट म्हणजे कोणी दिला गुंड हा बोलायचा, त्याविरुद्ध आणि 211 प्रमाणे IPC 300 ब प्रमाणे त्यांच्याविरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे.